हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल उज्वला ग्राम रेसिपीमध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी पाहणार आहोत इथे मी या शेवग्याच्या शेंगा अशा काही अंतरावरती कट करून घेतलेल्या आहेत त्याची वरची स साल जी आहे ती थोडी थोडी काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक चमचा जिरे मोरी टाकलेली आहे तसेच बारीक कट केलेल्या लसूण पाकळ्या आहेत त्या टाकलेले आहेत त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि ते मी कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते केलेलं ते तेलामध्ये टाकलेलं आहे आता ही फोडणीला जे टाकलेलं सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे तीही या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि आता जे आहे त्या शेंग शेंगा त्या टाकायच्या आहेत त्या पण आपण आता तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत ह्या शेंगा देखील दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला जेवढं हवे हो असेल तेवढं पाणी टाकायचं आहे आता हे शेंगा आणि पाण्यामध्ये व्यवस्थित आता शिजवून घ्यायचे आहेत इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं काळं तिखट जे असतं ते टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ तुम्हाला पाणीचं प्रमाण जितकं हवं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता आता यावरती आपण ताड झाकून ठेवायचं आहे गॅस पूर्ण बारीक करून ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपण ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या भाजीला तुम्ही पाहू शकताय आहे एकदम छान अशी तरी आलेली आहे आणि आता शेंगा देखील शिज शिजलेल्या आहेत एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आमची रेसिपी कशी वाटली ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा